नमस्ते मुलांनो, ज्योतिष इजी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश विषय आणि इंग्लिश विषयामध्ये आपली चाललेली आहे मराठी 14 कडी। तर यामध्ये मुलांनो आपण अगदी अल्फाबेट्स म्हणजे मुळाक्षरांना काय वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही सर्व नीट करायचे। तर मुळाक्षर पाहिली इंग्रजी मधून कशी लिहायची, नंतर आपण काना, वेलांटी, उकार, मात्रा हे सर्व पाहतलोय। आता आपण अ या उच्चारापर्यंत आलेलो आहोत। तर चला मग आता आपण पाहूया आणि असे जास्तीत जास्त इंग्लिश चांगलं करण्यासाठी आणि इंग्लिश मधून तुम्हाला जास्तीत जास्त पाया तुमचा पक्का होण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। तर आपण असंच पुढे इंग्लिश घेत राहणार आहोत मुलांनो, तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज पाहत राहा, अभ्यास करत राहा आणि याची प्रॅक्टिस सुद्धा करा, टायपिंग करा, तर तुम्हाला काय वापरायचं हे पटापट लक्षात येईल आणि तुम्ही ते पूर्ण लक्षात घ्याल। तर चला मग आता आपण पाहूया अ सारख्या उच्चारांमध्ये काय वापरायचं असतं ते पाहणार आहोत। तर पहा, अ म्हणजे हा आहे आपला इंग्रजी स्वर, म्हणजे इंग्रजी उच्चारासाठी मराठीत आलेला नवीन स्वर आहे अ आणि अ। तर हा फक्त इंग्रजी शब्दांच्या उच्चारासाठी आहे। तर अ सारखे जसे क, प, ड, न, अ, र असे जे उच्चार असतात त्यांच्यासाठी ओ हे इंग्रजी लेटर म्हणजेच अक्षर वापरतात। तर ओ वापरायचे आपल्याला अ सारख्या शब्दांसाठी। तर पहा आता पहिलं आहे कॉट, तर क साठी लिहायचे तुम्हाला। आता के लक्षात येतं क साठी आपल्याला, पण इथे सी वापरलेलं आहे म्हणून इथे काय लिहायचं, सी लिहायचं। सी क म्हणजे ओ वापरायचे आपल्याला, मग ओ वापरायचा। ट साठी काय आहे, टी आहे, मग टी लिहायचं, सी ओ टी कॉट झालं। आता पॉट, प साठी वापरायचं पी, आणि जो प उच्चार आहे त्यासाठी आपल्याला ओ वापरायचा आहे, मग प झालं। ट टी, आता डॉ, ड साठी आहे डी, आणि अशाच उच्चारासाठी ओ आहे डॉ, डी ओ डॉ, ट टी। तर पहा न, न म्हणजे एन येणार पहिलं, एन ओ ट टी, तर नॉट। आता पहा हॉट, ह साठी आहे एच, अशा उच्चारासाठी आपण वापरतो ओ। हॉ, हॉ साठी वापरलं एच ओ। ट साठी आहे टी म्हणजे एच ओ टी। रॉ, रॉ साठी काय वापरायचं, तर र साठी आर आणि रॉ साठी ओ, तर रॉ झालं आर ओ। आता ड साठी आहे डी, मग काय झालं आर ओ डी। तर असे अनेक आहेत, जसे गॉट आहे गॉट जी ओ टी, तसं खूपसे शब्द आपण असे वापरतो। या उच्चाराचे आपले इंग्रजी शब्द खूप असतात मुलांनो, तर लक्षात ठेवायचं आहे अ सारख्या शब्दांमध्ये काय वापरायचं आहे, तर ओ वापरायचं आहे। आता आपण इथेच थांबूया आणि पुढचे जे आहे आपलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया मुलांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय मुलांनो।